नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. माणगाव तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे पोर्टेबल एक्सरे मशीन, कोविड पूर्व तपासणी केंद्र व फिरता दवाखाना असलेली अत्याधुनिक तसेच सर्व प्रकारच्या आरोग्य सोयी सुविधांनी सज्ज रुग्णवाहिका, अत्यंत प्रगत अत्याधुनिक ECG मशीनचे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान अत्याधुनिक आरोग्य सोयी सुविधांचा माणगावकरांना निश्चितच लाभ होईल. कोविड संशयित रुग्ण शोध मोहिमेस मोठा हातभार लागेल व इतर क्षयरोग न्यूमोनिया सदृश्य रुग्ण शोधण्यास देखील मदत होईल असं पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं. सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज HDFC च्या माध्यमातून की आपल्याला त्यांच्या CSR फंडमधला माणगावसाठी एकतर मोबाईल मेडिकल व्हॅन आणि त्याचबरोबर जी ECG ची मशीन आहे किंवा जे एक्सरेच्या मशीन्स आहेत या सर्व उपलब्ध झालेल्या आहेत. खरं तर या माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयाला सर्वात जास्ती ॲडव्हान्स करण्यासाठी आपण कोविडच्या या पूर्ण कालावधीमध्ये प्रयत्न केला. महाडमध्ये जो दक्षिण रायगडचा आपण सुरुवात म्हणतो किंवा आपल्या जिल्ह्याची रत्नागिरीपासूनची सुरुवात म्हणतो तिथं त्या ठिकाणी आपण सुविधा देतोय, पण माणगावला आपल्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जास्तीत जास्त अत्याधुनिक त्या ठिकाणी मेडिकल फेसिलिटीज सुविधा उपलब्ध होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जवळपास श्रीवर्धन असेल, म्हसळा असेल, तळा असेल, रोहा असेल, सुधागड, माणगाव, त्याचबरोबर काही वेळेला पोलादपूर आणि महाडचे पण जे रुग्ण आहेत ते माणगावमध्ये त्या ठिकाणी येत असतात. यावेळी माणगाव नगराध्यक्ष योगिता चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रदीप इंगोले, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार ललिता बाबर व अन्य अधिकारी कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते. वादळवारा न्यूज ब्युरो माणगाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.